नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पवार. शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. देव, देश आणि धर्माच्या अधिष्ठानासाठी, स्वधर्म आणि स्वसंस्कृतीच्या रक्षणासाठी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी कराल काळाच्या बलिवेदीवर शिरकमला अर्पण करणाऱ्या संभाजीराजांना आपल्याच लोकांनी बदनाम केले. संभाजीराजांना बदनाम करण्याची सुरुवात केली ती मल्हार रामराव चिटणीस याने. हा मल्हार रामराव चिटणीस बाळाजीऔजी या शिवाजी महाराजांच्या चिटणीसाचा पंतू होता. आपल्या पंजोबाला बाळाजीऔजीला रायगड जिल्ह्यातील ओंड्याच्या माळावर संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली तुडवून मारल्याचा राग मनी धरून या मल्हार रामराव चिटणीसाने उत्तर पेशवाईत सन 1811 संभाजीराजांच्यावरील आपल्या बकरीत त्यांची पूर्वग्रह दूषित व बेंगळूर असे चित्रण केले. पुढे याच बकरीला प्रमाण मानून न्यायमूर्ती रानडे यांच्यापासून सरदेसाईपर्यंतच्या इतिहासकारांनी आपल्या विद्वेषाची राळ संभाजीराजांच्या शुभ्र धवल चारित्र्यावर ओकली. त्यांनी त्यांची संभावना स्त्रीलंपट दारुड्या राजबुडव्या म्हणून केली. संभाजीराजांच्या चरित्रावर या लोकांनी कितीही शिंतोडे उडवले तरी संभाजीराजांचे धवल चरित्र लोकांच्या समोर यायचे काही राहिले नाही. स्थानिक इतिहासकारांनी जरी संभाजीराजांची निंदा नालस्ती केली असली तरी शत्रूच्या इतिहासकारांनी मात्र संभाजीराजांचे तोंड भरून कौतुक केले आहे. इंग्रज संभाजीराजांचा उल्लेख वॉरलाईक प्रिन्स म्हणजे युद्ध सदृश्य राजपुत्र असा करतात. औरंगजेबाचा चरित्रकार मोहम्मद हाशिम काफी खान तर संभाजीराजांचे गोडवे गाताना म्हणतो, दृष्ट संभाजी हा धामधुमाने उच्छाद करण्यात नरकवासी शिवाजीपेक्षा 10 पटीने अधिक तापदायक ठरला. तो स्वतःला सवयी शिवाजी म्हणून घेत असे. धामधुमीच्या बाबतीत त्याच्या दृष्ट बापापेक्षाही अधिक असा संभाजीचा दुर्लौकिक होता. काफी खानसारख्या शत्रुपक्षाच्या इतिहासकारांनी केलेल्या या कौतुकावरून श्रोत्यांना कल्पना आली असेल की संभाजीराजे हे पराक्रमात शिवाजी महाराजांच्यापेक्षा काकांवर वर चढ होते. अशा या शिवपुत्राला माझा मानाचा मुद्रा. मित्रांनो, शिवशंभू काळाचा असा अपरिचित इतिहास जाणून घेण्यासाठी माझ्या शिवछत्रपतींचे शिलेदार या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला आपण विसरू नये. जय शिवराय.